बीड शहरातील काट्या कुपाट्यांनी वेढलेलं करपार नदीचं पात्र आज स्वच्छ झालंय. याचं कारणही तसंच आहे, चोरांच्या अफवेनं नागरिक जागे झाले आणि याच नदीपात्रात चोर राहतात अशा समजातून हे नदीपात्र, काट्या कुपाट्याचं नदीपात्र अक्षरशः स्वच्छ केलं गेलेलं आहे. चोराची भीती 2 आठवडे झालं. आम्ही अक्षरशः 11 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजेपर्यंत आमच्या गल्लीतले सगळे जागत आहेत, रस्त्यावर बसलेले आहेत. पोलिसांचं तर कसलं लक्षच नाही आमच्याकडे. पण आम्ही खर्चातून हे पूर्ण, हा तुम्हाला आता दिसत असेल, पूर्ण नदीचं पात्र आहे ते रिकामं करून घेतो आहेत, फक्त चोराच्या भीतीने. चोरांना लपण्यासाठी भरपूर जागा आहे, प्रशासनाचं इकडं दुर्लक्ष आहे. आमदार खासदार हे तर निवडून येण्यापुरतेच आहेत, आमच्या इकडं दुर्लक्षित विभाग चाललेला आहे आणि कोणालाही सांगून काहीही उपयोग झाला नाही. त्याच्यामुळं मग आम्ही स्वतः सर्वांनी पैसे गोळा केले आणि त्या पैशामधनं आम्ही पूर्ण नदीपात्र स्वच्छ करत आहोत. हे जे नदीपात्र आहे, दोन्ही साईडनी पण जे बाभळीचे झाडं होते ते पूर्ण बाभळीच्या झाडामुळं नदीपात्र जे आहे ते आतमधलं काही दिसत नव्हतं आम्हाला. आणि 2-3 पोरांनी असं पाहिलं की चोर 11 ते 2 दरम्यान तिथे लपायचे आणि त्याच्यानंतर मग 2 पुढे जी गाठ झोप असायची आपली, त्यानंतर 2 पुढे ते चोरी करण्यास अंकुशनगर किंवा नाथसृष्टी या भागामध्ये येत होते. मग त्याच्यानंतर आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की आम्हाला नदीपात्र स्वच्छ करून द्या, पण नदीपात्र त्यांनी काय स्वच्छ केलं नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की नाथसृष्टीवाल्यांनी किंवा अंकुशनगरच्या भागातली लोकांनी ठरवलं की 200 रुपये जमा करून आपण ती नदीपात्र स्वच्छ करून घेऊ, जेणेकरून आपल्याला ती स्वच्छ दिसेल आणि चोर पण त्याच्यामध्ये लपणार नाहीत. गेली 10 ते 15 दिवसापासून चोरांची एवढी दहशत होती की अक्षरशः मुलं बाया सर्वजण जागे आहेत आणि ह्या करपरा नदीमध्ये हे आपण पाहत आहे, ही जी झाडी आहे हे झाडीमध्ये यांना लपायला खूप जागा होती. आणि इथं आम्ही प्रत्यक्ष आम्ही स्वतः इथं पाहिलेले आहेत चोरं, त्यामुळं हे साफ करणं खूप गरजेचं होतं. आम्ही प्रशासनालाही खूप वेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला हे साफ करून द्या, पण कुणीही दखल घेतली नाही. मग शेवटी पर्याय म्हणून आम्ही इथं जे तरुण आहेत त्या तरुणांनी सर्वांनी एकत्र मिळून लोकवर्गणी केली आणि लोकवर्गणीतून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. त्यामुळं इथल्या नागरिकांनी प्रशासनाचं नाही तर चक्क चोराचेच आभार मानलेत. पण काहीही असू द्या, नदीपात्र स्वच्छ झालं हे मात्र सकारात्मक. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.